कर्नाटक चे मुख्यमंत्री यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत. नीलम गोरे यांची राज्य सरकारवर सडकून टीका. महाराष्ट्राच्या निर्मितीला फार मोठा इतिहास आहे. बिदर, भालकी, बेळगाव यांसह अन्य भाग महाराष्ट्राला जोडला गेला पाहिजे ही आपली भूमिका आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली असली तरी माझे नाव आणि चुकीचा अहवाल दिला. बेळगावमध्ये मराठीचा अपमान होतो तसा महाराष्ट्रात कानडीचा अपमान होत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची देखील संयुक्त महाराष्ट्राची भूमिका होती. त्याआधीच्या मुख्यमंत्र्यांनीही तीच भूमिका घेतली होती. तरीही बोम्मई असं बोलत असतील तर त्यामागे नक्कीच कोणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठी द्वेषी लोकांचा आहे असं वाटतंय. आम्ही कानडी लोकांच्या विरोधात नाही, मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री पाकव्याप्त काश्मीर प्रमाणे ही चौकी आमची आहे, ती चौकी आमची आहे अशा पद्धतीची विषारी भावनेतून जे वक्तव्य करत आहे ते निश्चित निषेधार्य आहे असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय. मला असं वाटतं की दबाव तंत्र आहे. दुसरं म्हणजे कुठेतरी मराठी भाषिकांना चवताळायला लावायचं आणि त्याच्यानंतर मग केंद्राने त्याच्या सबुरी घ्यायची असं आहे का ते स्वतः स्वतःच्यासाठी म्हणून स्वतःचा अजेंडा करतायत. पण एक स्पष्ट दिसतं आहे की कर्नाटकमधले आजही मजूर स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात येतात. तुम्ही जर का एवढा विकास केला आहे तर का हो येता इकडे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही जतमधल्या लोकांना दाखवत आहात की आम्ही तुम्हाला कशा मदत करत आहोत. पण त्या भागामध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा दुष्काळ किंवा ज्या प्रकारचे भयंकर प्रश्न आज दिसत आहेत अनेक ठिकाणी, तर त्यामध्ये असं कर्नाटकमधला प्रत्येक माणूस काही विकसित झाला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं आहे त्याची स्ट्रॅटेजी वगैरेपेक्षा सुद्धा एक षडयंत्र आहे असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.